जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मला खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होती की भावा गणपती बाप्पांवर एखादा व्हिडिओ कर। तर मित्रांनो, फायनली आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांवर एक व्हिडिओ केलेला आहे। ओके, तर चला मित्रांनो, सर्वात आधी आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घेऊ। ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सोबतच मित्रांनो, आता आपण आपल्या 100K खूप जवळ आलेलो आहे, त्यामुळे या व्हिडिओला जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करून तुमच्या भावाला सपोर्ट करा। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला इथं कॅपकट आणि एका VPN ॲपची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, या दोन्ही ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही हे दोन्ही ॲप डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला इथं VPNशी कनेक्ट। तर मित्रांनो, सर्वात आधी इथे तुम्हाला VPNशी कनेक्ट होऊन जायचं। तर चला मी लवकर इथे VPNशी कनेक्ट होऊन जातो। VPNशी कनेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला कॅपकट ॲपला ओपन करायचं। ठीक आहे, कॅपकट ॲपला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला एक मोशन सर्क्युलर ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, या ओव्हरले व्हिडिओची डाउनलोडिंग तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com मिळून जाईल। तुम्ही गुगलला जाऊनसुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनलासुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळून जाईल, तिथूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचा, हा ओव्हरले व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, ॲड केल्यानंतर आता इथं तुम्हाला आपला जो MP3 सॉंग आहे तो MP3 सॉंग ॲड करून घ्यायचा आहे। तर तो MP3 सॉंग ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं ॲड ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, नंतर इथं साऊंडवर क्लिक करायचा। साऊंडवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला युअर साऊंड्समध्ये जायचं, नंतर फ्रॉम डिवाइस सिलेक्ट करायचा आणि इथून तो सॉंग ॲड करून घ्यायचा आहे। तर चला मी सॉंग ॲड करून घेतो। या सॉंगची डाउनलोडिंगसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही हा सॉंग डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा सॉंग आहे, तर हा सॉंग मी इथं ॲड केलेला आहे। ठीक आहे, सॉंग ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या सॉंगला प्ले करायचा आणि जिथं आपली पहिली बीट हिट करेल तिथून या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा। तर चला बघून घेऊ आपण पहिली बीट कुठं हिट करतं। ओके, तर मित्रांनो, इथं आपली पहिली बीट हिट करत आहे, तर तुम्हाला या पोझिशनला यायचं। या पोझिशनला आल्यानंतर इथं ओव्हरले व्हिडिओवर क्लिक करायचा आणि या स्प्लिट ऑप्शनचा वापर करून तुम्हाला आपल्या ओव्हरले व्हिडिओला दोन पार्टमध्ये कट करायचा। त्यानंतर हा राईट साईडचा पार्ट सिलेक्ट करायचा आणि इथं डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून हा पार्ट इथून डिलीट करून घ्यायचा। ठीक आहे, डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं जो बाजूचा ॲरो दिसत असेल त्या ॲरोवर क्लिक करायचा आणि इथून बॅक यायचा। ठीक आहे, बॅक आल्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, नंतर इथं ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला एक गणपती बाप्पांची PNG ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारची ही PNG आहे मित्रांनो, तर तुम्हाला या PNGला ॲड करायचं आहे। PNGला ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, दोन बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे या PNGची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आणि सेंटरला सेट करून घ्यायचा। ठीक आहे, सेंटरला सेट करून झाल्यानंतर आता ही PNGची लेअर आहे मित्रांनो, त्या लेअरला अशा प्रकारे लांबून घ्यायचा जिथपर्यंत आपला ओव्हरले व्हिडिओ आहे तिथपर्यंत। ओके, तर इथपर्यंत मी तो लांबवलेला आहे। ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं गणपती बाप्पांचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहे। तर ते फोटो ॲड करण्यासाठी जो बाजूला तुम्हाला प्लस आयकॉन दिसत असेल मित्रांनो, त्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इथं फोटोजमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला गणपती बाप्पांचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहे। मित्रांनो, एवढ्या सर्व फोटोंची डाउनलोड लिंक देणं तर पॉसिबल नाही आहे, पण जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करसाल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हे सर्व फोटोज एकदम HD क्वालिटीमध्ये मिळून जातील, तिथून तुम्ही हे सर्व फोटो डाउनलोड करू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला फोटोंना ॲड करून घ्यायचा। फोटोला ॲड केल्यानंतर बघायचा मित्रांनो की तो फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही। जसं की हा फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्ट आहे, हा फोटोसुद्धा आहे, पण हा फोटो नाही आहे, तर तुम्हाला या फोटोला फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचा, पुन्हा अशा प्रकारे दोन बोटाच्या सहाय्याने आपली जी फुलस्क्रीन असेल त्या फुलस्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा। ठीक आहे, तर मित्रांनो, आता अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक फोटोला चेक करायचा आणि प्रत्येक फोटोला फुलस्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे। तर चला मित्रांनो, लवकर इथं मी ते करून घेतो।
ओके तर चला मित्रांनो, अशा प्रकारे मी इथं सर्व फोटोंना फुल स्क्रीन मध्ये सेट केलाय. ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या फोटोंना ऍडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, तर फोटोला ऍडजस्ट कसं करायचं, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जो प्रत्येक फोटो असेल त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला 0.4 सेकंद पर्यंत ठेवायचं. ठीक आहे, जर मित्रांनो आता इथे तुम्ही फोटोवर टॅप करसाल तर तुम्हाला इथं बघायला मिळेल की इथं प्रत्येक फोटो 3 सेकंदचा आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं प्रत्येक फोटोला 0.4 सेकंदच्या ड्युरेशनवर सेट करून घ्यायचं आहे. तर ते कसं सेट करसाल तर चला मी तुम्हाला सांगून देतो. सर्वात आधी तुम्हाला अशा प्रकारे झूम करायचं. झूम केल्यानंतर ही जी लेअर आहे मित्रांनो, या लेअरला अशा प्रकारे कमी करून आणायचं जोपर्यंत इथं तुम्हाला 0.4 सेकंद दिसत नाही तिथपर्यंत. ठीक आहे, जसं की आता हा फोटो आपण 0.4 सेकंदवर सेट केला, पुन्हा या फोटोवर क्लिक करायचा, पुन्हा तुम्हाला इथं 0.4 सेकंदला हा फोटो सेट करून घ्यायचा, पुन्हा नेक्स्ट फोटोवर क्लिक करायचा, पुन्हा अशा प्रकारे साईज कमी करायची आणि या फोटोला सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला 0.4 सेकंदवर सेट करून घ्यायचा. तर मित्रांनो आता इथं तुम्हाला अशाच प्रकारे प्रत्येक फोटोला 0.4 सेकंदवर सेट करून घ्यायचा. ठीक आहे, आणि मित्रांनो इथं जर तुम्हाला फोटो कमी वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं, जो बाजूचा प्लस आयकॉन आहे त्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचा आणि जे फोटो आपण इथं आता ॲड केला आहे ते फोटो इथं तुम्हाला पुन्हा सुद्धा ॲड करू शकता. म्हणजे आपण जे फोटो पहिले ॲड केले ते पहिले फोटो तुम्ही इथं डबल सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं फोटो ॲड करून प्रत्येक फोटोला 0.4 सेकंदच्या ड्युरेशनवर सेट करून घ्यायचं आहे. तर चला मी इथं लवकर सर्व फोटो सेट करून घेतो. ओके तर मित्रांनो इथं एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा तुम्ही फोटो सेट करता करता 12 सेकंदवर याल इथं तुम्हाला सेकंद दिसत असेल, तर मित्रांनो जेव्हा तुम्ही 12 सेकंदवर याल तेव्हा तुम्हाला इथे एक थोडीशी चांगल्या प्रकारची म्हणजे एक सायलेंट बीट जाणवेल. तुम्हाला दाखवून देतो कोणत्या प्रकारची बीट आहे ती. ओके तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकत असाल इथं थोडीशी एक सायलेंट बीट आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं जो फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला 0.4 सेकंदवर सेट न करता तुम्हाला 0.7 सेकंदवर सेट करून घ्यायचं. ठीक आहे, कारण मित्रांनो इथून आपण आपलं ट्रान्झिशन शिफ्ट करणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं हा फोटो 0.7 किंवा 0.8 किंवा तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो की तुमची नेक्स्ट बीट कुठून हिट करणं स्टार्ट करत आहे. जसं की बघा आता आपली बीट इथून हिट करणं स्टार्ट करायचं आहे, तर तुम्हाला हा जो फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला इथपर्यंत अशा प्रकारे लांबून घ्यायचा. म्हणजे एवढी तुम्हाला लेंथ ठेवायची आहे. या फोटोला तुम्हाला 0.4 सेकंदचा नाही सेट करायचा मित्रांनो, इथं तुम्हाला या फोटोला तुमच्या बीटनुसार सेट करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा समोर यायचा आणि बाकीच्या आता तुम्हाला जसं पहिले सांगितलं आहे की प्रत्येक फोटोला तुम्हाला 0.4 सेकंदवर सेट करून घ्यायचं, तर ते तुम्हाला पुन्हा स्टार्ट करायचं जिथपर्यंत आपला सॉन्ग संपत तिथपर्यंत. तर चला लवकर आता मी सर्व फोटो पुन्हा 0.4 सेकंदवर सेट करून घेतो. ओके तर चला मित्रांनो इथं मी प्रत्येक फोटोला 0.4 सेकंदवर सेट केला. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या फोटोना ॲनिमेशन अप्लाय करायचं. ठीक आहे, ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या फोटोवर क्लिक करायचा. फोटोवर क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचा ऑप्शन मिळेल तर त्यावर क्लिक करायचं. नंतर इथं तुमच्यासमोर अशा प्रकारचे 3 ऑप्शन येईल तर तुम्हाला इथं कॉम्बोमध्ये जायचं. ठीक आहे, कॉम्बोमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एकदम लास्टला जायचं मित्रांनो, स्लाईड करता करता. त्यानंतर थोडंसं समोर यायचं. ठीक आहे, समोर आल्यानंतर तुम्हाला इथे एक फॉल राईट नावाचा ऑप्शन मिळेल. ओके, तुम्हाला दाखवून देतो मी. ओके तर मागं राहिलं वाटते तर फॉल बॉटम, फॉल लेफ्ट, फॉल राईट. हां, तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा फॉल राईट नावाचा तुम्हाला एक ॲनिमेशन मिळेल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं फॉल राईट नावाचा ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके तर मी इथं साऊंड म्यूट करून घेतो. ओके तर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, आपला जो फोटो असेल त्या फोटोला फॉल राईट नावाचा ॲनिमेशन अप्लाय करायचा. त्यानंतर समोर जायचं, समोर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं फॉल राईटचा ॲनिमेशन अप्लाय करायचा. पुन्हा समोर जायचं, समोर गेल्यानंतर जो नेक्स्ट फोटो असेल त्या नेक्स्ट फोटोलासुद्धा तुम्हाला इथं फॉल राईटचा ॲनिमेशन अप्लाय करत राहायचा. ठीक आहे, कुठपर्यंत इथं तुम्हाला हा फॉल राईटचा ॲनिमेशन अप्लाय करत राहायचा मित्रांनो, जो की तुम्हाला लक्षात असेल की आपण एक फोटो थोडासा जास्त लेंथचा ठेवला होता. म्हणजे 12 सेकंदवर बघा हा तो फोटो आहे मित्रांनो, तर हा फोटो आपण थोडंसं इथं 0.7 सेकंदचा ठेवला होता. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा फोटो जिथपर्यंत येत नाही या समोरचे, म्हणजे इन शॉर्ट काय करायचं, या फोटोच्या समोरचे जेवढे पण फोटोज असतील त्या सर्व फोटोंना तुम्हाला फॉल राईटवाला ॲनिमेशन अप्लाय करायचा. ठीक आहे, जसं की इथपर्यंत आता अज्युम करून घेतो की मी इथपर्यंत जेवढे पण फोटोज होते त्या सर्व फोटोंना फॉल राईटचा ॲनिमेशन अप्लाय केला. ठीक आहे, जसं की आता मी ह्या फोटोला फॉल राईटचा ॲनिमेशन अप्लाय केला, तर तुम्हाला काय करायचं, आपण जो फोटो लाँग ड्युरेशनचा ठेवला होता त्याला तुम्हाला एक ब्लेंड झूम नावाचा ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तो ॲनिमेशनसुद्धा इथे तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो मी. ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा ब्लेंड झूम नावाचा ॲनिमेशन आहे. तर तुम्हाला हा जो स्पेशल फोटो आपण मध्यात एक ठेवला आहे जो थोडासा जास्त ड्युरेशनचा, त्या फोटोला तुम्हाला इथं ब्लेंड झूम नावाचा ॲनिमेशन अप्लाय करायचा. ओके, त्यानंतर तुम्ही जेव्हा समोर जाल मित्रांनो तेव्हा तुम्हाला काय करायचं, फॉल राईट ॲनिमेशन अप्लाय न करता तुम्हाला आता काय करायचं, फॉल लेफ्टवाला ॲनिमेशन अप्लाय करायचा. जसं की हा ॲनिमेशन आहे तर तुम्हाला हा फॉल लेफ्टवाला ॲनिमेशन अप्लाय करायचा. आणि मित्रांनो समोर आता जेवढे पण फोटोज असतील त्या सर्व फोटोंना तुम्हाला फॉल लेफ्टचा ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचा. तर चला मित्रांनो लवकर मी इथं जेवढे पण फोटोज आहे समोर त्या सर्व फोटोंना फॉल लेफ्टचा ॲनिमेशन अप्लाय करून घेतो. ओके तर चला मित्रांनो आता हा आपला लास्ट फोटो आहे. तर या फोटोला सुद्धा मी फॉल लेफ्टचा ॲनिमेशन अप्लाय केला. ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या पोझिशन लिहून जायचं जिथून आपण फोटो ॲड करणं स्टार्ट केले होते. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं जो ओवरलेचा ऑप्शन आहे त्या ओवरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचा. नंतर इथं ॲड ओवरलेमध्ये जायचं.
आणि इथे तुम्हाला शॅडो पीएनजीचा म्हणजे शॅडो पीएनजी ऍड करून घ्यायची आहे. या शॅडो पीएनजीची डाउनलोडिंग सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल. तर तुम्हाला तिथून जाऊन सर्वात आधी ही शॅडो पीएनजी डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर या शॅडो पीएनजीला ऍड करून घ्यायचं. तर चला लवकर लवकर मी तर ती शॅडो पीएनजी शोधून घेतो आणि त्याला ऍड करून घेतो. ओके तर मित्रांनो ही ती शॅडो पीएनजी आहे. तर ही शॅडो पीएनजी तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची, ठीक आहे. शॅडो पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या शॅडो पीएनजीला फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं आणि फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर ही जे शॅडो पीएनजीची लेअर असेल मित्रांनो त्या लेअरला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचं, म्हणजे जिथपर्यंत आपला लास्ट फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे लांबून घ्यायचं. ओके तर इथपर्यंत आपला लास्ट फोटो आहे तर इथपर्यंत तुम्हाला लांबून घ्यायचं. ओके यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा त्याच पोझिशनला येऊन जायचं जिथून आपण शॅडो पीएनजी ऍड केली होती, म्हणजे जिथं आपला पहिला फोटो आहे तिथं. आणि इथं आल्यानंतर पुन्हा ऍड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे एक तुम्हाला लंबोदर नावाची टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायची आहे. मित्रांनो इथे मी तुम्हाला दोन फॉन्टमध्ये लंबोदर नावाची टेक्स्ट पीएनजी देणार आहे. पहिला फॉन्ट हा आहे की यामध्ये तुम्हाला एक लंबोदर नावाची टेक्स्ट पीएनजी मिळेल आणि दुसरा हा फॉन्ट आहे. तर या फॉन्टमध्ये सुद्धा तुम्हाला हे दोन्ही टेक्स्ट पीएनजी मिळून जातील, ठीक आहे. तर मित्रांनो जे तुम्हाला आवडेल ती टेक्स्ट पीएनजी इथून तुम्हाला ऍड करायची आहे. टेक्स्ट पीएनजी ऍड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे या टेक्स्ट पीएनजीला खाली ॲडजस्ट करायचं आणि थोडीशी अशा प्रकारे साईज वगैरे कमी करून घ्यायची आहे. तर हे तर तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे सेट करून घ्याल, ठीक आहे. तर ही टेक्स्ट पीएनजी सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही जी टेक्स्ट पीएनजीची लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला एकदम शेवटपर्यंत लांबून घ्यायचं, जिथपर्यंत आपण शॅडो पीएनजी लांबवली आहे तिथपर्यंत. ओके ओके तर इथपर्यंत मी ते टेक्स्ट पीएनजी लांबवली आहे, ठीक आहे. ही टेक्स्ट पीएनजी लांबवल्यानंतर आता इथे आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला एक वेळा प्ले करून बघायचा काय चेंजेस वाटत असेल, तर ते चेंजेस म्हणजे बीटनुसार थोडेसे चेंजेस वाटत असेल तर ते चेंजेस करून घ्यायचे, ठीक आहे. तसं तर मित्रांनो आपला इथं व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे, एक वेळा मी तुम्हाला प्ले करून दाखवून देतो. ओके इथं थोडंसं सुरुवातीला लॅग झाला आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही, त्यामुळं तुम्हाला थोडेसे सुरुवातीला फोटो फास्ट दिसले असेल. ओके तर मित्रांनो अशा प्रकारचा हार्ड व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करून रिझोल्यूशन आणि फ्रेम रेट तेच ठेवून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हिडिओची प्रोसेसिंग होईल आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.